जाऊ जिहाद हे सगळ्या ठिकाणी जोरदार असं आंदोलन समस्त हिंदू बांधवांच्या वतीने या ठिकाणी बीड मध्ये होत आहे की आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपले धर्मकर्तव्य बजावावे केले पाहिजे। तर अशा ज्या हत्या होत आहेत या आंदोलन होत आहे तरी सर्व हिंदूंनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। की आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवा। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, विजय असो। राजमाता जिजाऊंच विजय असो। राजमाता जिजाऊंच विजय असो। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आता तोडतो मी म्हणे फाशी दो। या ठिकाणी सर्व हिंदू बांधवांच्या वतीने हिंदू जनजागृती समितीच्या बॅनरखाली सर्व माता भगिनी आज रस्त्यावरती उतरलेल्या आहेत। ह्या सर्वांची मागणी एकच आहे की धर्माच्या नावाखाली लव जिहादसारखे षडयंत्र रचून हिंदू मुलींना बाटवण्याचं षडयंत्र आज गेली एक दशक सुरू आहे। तर हे षडयंत्र तात्काळ नेस्तनाभूत व्हावं यासाठी यूपी शासनाने जसं लव जिहाद विरोधी कायदा केलेला आहे त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये हा लव जिहाद विरोधी कायदा व्हावा। हा कायदा जर वेळीच झाला नाही तर अशा किती श्रद्धांचे आम्ही बळी देणार आहोत हा प्रश्न सर्वसामान्य या महिला माता भगिनींना पडलेला आहे। कारण माझ्या हातामध्ये एक पत्र आहे, हे आपल्या सर्वांना दिसत असेल की श्रद्धा वालकर नावाच्या मुलीने पोलीस ठाण्यामध्ये तिची तक्रार दिली होती की तिचं जीवन असुरक्षित कसं आहे, त्या धर्मांधापासून तिच्या जीवाला धोका कसा आहे। असं असतानाही पोलीस प्रशासनाने काही दखल घेतलेली नाही आहे आणि तिचे 35 तुकडे झाले। अशा किती श्रद्धांचे तुकडे आम्ही होणार आहे। यापुढे हिंदू जनजागृती समिती हा अन्याय सहन करणार नाही। हा लव जिहाद विरोधी कारवाई तात्काळ व्हावा आणि आफताबला तात्काळ फाशी देण्यात यावी ह्या मागणीचं हे आज आंदोलन करण्यात आलेलं आहे। एवढीच या ठिकाणी मी सांगू इच्छितो। नमस्कार।